सजवा कोण गही बाजवा, नंदीला सजवा कोण गही बाजवा, हर हर महादेवाचा बोला हर हर महादेवाचा। बळी राजा गातो या गुण रे सन्याला बैल पोळ्याचा, बळी राजा गातो या गुण रे सन्याला बैल पोळ्याचा। नमस्कार मित्रांनो, आज आपण श्री हनुमान मंदिर देवस्थान सीताबर्डीच्या सौजन्यानं आयोजित केलेल्या तान्हापुळा या स्थळी उपस्थित आहोत। मित्रांनो, दरवर्षीप्रमाणे श्री हनुमान मंदिर देवस्थान यांनी अतिशय सुसज्ज तयारी करून या ठिकाणी तान्हापुळ्याचं आयोजन केलेलं आहे। या तान्हापुळ्याच्या या शुभपर्वावर आपले बालगोपाळ जवळपास 170 नंदीबैल घेऊन या मंदिराच्या प्रांगणात एकत्र आलेले आहेत। श्री हनुमान मंदिर देवस्थानच्या वतीनं दरवर्षी या सर्व सहभागी होणाऱ्या बालगोपाळांना या ठिकाणी भेटवस्तू प्रदान केल्या जाते। त्यासोबतच प्रथम आणि द्वितीय आणि तृतीय क्रमांकावर येणाऱ्या बालकांना या ठिकाणी बक्षीससुद्धा म्हणून देण्यात दिला जातो। आणि म्हणूनच हा एक अभूतपूर्व सोहळा पाहण्यासाठी आपल्या बर्डी नगरीतील तसेच खेड्यापाड्यातील बहुतांश बांधव या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहेत। सगळेजण या क्षणाचा अतिशय आनंदाने आस्वाद घेत आहेत। आगळा वेगळा सोहळा या बर्डी नगरीतील हनुमान मंदिरानं मागील कित्येक वर्षापासून चालवला आहे, हे निश्चितच
हनुमान मंदिराचं हे काम महत्त्वपूर्ण आहे. मित्रांनो, आपण समोर जो सभामंडप या ठिकाणी दिसतो आहे, श्री हनुमान मंदिर देवस्थानच्या वतीने हे सभामंडप तयार करण्यात आलेलं आहे. कुठल्याही शासकीय निधी यासाठी घेण्यात आलेला नाही. खरं तर आपण सगळेजण या लोकवर्गणीमध्ये आपल्या सर्वांचा स्नेहाचा वाटा राहिलेला आहे आणि त्यामधूनच आपला हा एकंदरीत हनुमान मंदिराचं दृश्य या ठिकाणी साकारला जातो आहे. दिवसेंदिवस या ठिकाणी श्री नंदीबैलांच्या हा स्थानापुळ्याच्या उत्सवाच्या पर्वावर सगळे बांधव एकत्र येतात आणि सर्व धर्म समभाव असा एक संदेश देण्याचा चांगला स्तुत्य प्रयत्न श्री हनुमान मंदिर देवस्थानच्या वतीनं होतो आहे. ही एक निश्चितच अभिनंदनीय अशी बाब आहे. मला आशा आहे की पुन्हाश्य आपले सर्व समाज बांधव मिळून आपला हा जो सण आहे, उत्सव आहे, आपल्या बर्डे नगरीमधील मोठ्या उत्साहानं पुन्हाश्य बालकांचा उत्साह द्विगुणित करण्याकरता सुरू ठेवतील. चला पुन्हा एकदा मुलांच्या उत्साहात आपण सामील होणार आहोत. त्यांना आम्ही भेटवस्तू पण देणार आहोत आणि सगळ्या मुलांचं लक्ष याकडे लागलेलं आहे. आपण जोरदार टाळ्या वाजून बालकांचं स्वागत करूयात आणि सर्वांना मी तान्हापोळ्याच्या शुभपर्वावर सर्व बालकांना या ठिकाणी शुभेच्छा देतो. आपलं जीवन अतिशय आनंदमय आणि सुखदायी व्हावं ही श्री हनुमान मंदिर देवस्थान सीताबर्डीच्या वतीनं आपल्या सर्वांना सदिच्छा. थँक्यू व्हेरी मच.